कारण आज आपण पाहतोय काल संघर्ष केला मॅच जिंकण्यासाठी, सुपर एट मध्ये येण्यासाठी खूप काही संघर्ष इथे करावा लागला आणि निश्चित मॅच जिंकून इथे हा संघ सुपर एट मध्ये आला आणि आज इथं सुपर एट मध्ये सुपर फोर. तर आपण कॅप्टनकडे जाऊया, कॅप्टन काय म्हणणं आहे? म्हणणं म्हणजे एक तर आमचे मालक विराज देशमुख हे इथे नाही आहेत, ते परदेशात आहेत, सुट्टी एन्जॉय करतात, त्यामुळे मी त्यांचा गाववाला म्हणून माझ्यावर अजून जास्त प्रेशर होतं. पण मला एकंदरीत त्या VPL चा एक्सपिरियन्स आहे की मी माझ्या गावच्या संघमालकाच्या टीममध्येच जातो, त्यामुळे आता त्या प्रेशरची सवय झाली आणि मी नेहमी प्रयत्न करतो की त्या संघातून खेळताना आम्ही सुपर एट गाठू. पण हे जे सगळं आज आमचं जे श्रेय ते आमच्या पूर्ण 11 आणि 14 जणांना आहे, कारण जे बाहेर जे 3 बसत आहेत ते पण हलके आहेत म्हणून बसत नाहीत, तर त्यांचा रोल कुठेतरी फिट होत नाही म्हणून ते बसतात, ते पण त्याच ताकदीचे प्लेअर आहेत, त्यामुळे हे संपूर्ण श्रेय जे आहे ते आमचं 14 जणांचं आहे आणि नक्कीच मालकांचं देखील आहे. मालक देखील आम्हाला वेळोवेळी फोन करून सांगत असतात की नॅचरल गेम खेळा, प्रेशर घेऊ नका. आणि एक स्वप्न होतं की सुपर 8 मधून सुपर 4 मध्ये जावं आणि ती एखाद्या ट्रॉफीवर आमचं नाव कोरलं जावं, तर ते स्वप्न आज प्रत्यक्षात उतरलंय आणि हे श्रेय मी म्हणजे माझ्या खेळाडूंना देखील धन्यवाद देईन की त्यांच्यामुळे मला आज इथे उभं राहून ही बोलायची संधी मिळते. आणि स्पेशल धन्यवाद समाधानसाठी, कारण एक कर्णधार म्हणून प्रॅक्टिस सेशनमध्ये जे आपण काय बघतो त्यानंतर एखाद्या खेळाडूबद्दल आपली प्रतिमा बदलते किंवा प्रतिमा तयार होते आणि ती प्रतिमा बदलण्यात आज त्याच्या खेळीचा उपयोग झाला, त्यामुळे स्पेशल थँक्स टू समाधान. आणि एक आमचे जे 4 गोलंदाज आहेत ज्यांनी जे टिचून गोलंदाजी केली आहे, कारण समोरचा संघ जो बलाढ्य संघ आहे 80 आणि 90 धावा त्यांनी चेस केलेल्या आहेत, 80 आणि 90 धावा त्यांनी बनवल्या, त्यांना आम्ही 47 धावांवर लोखलं, म्हणजे त्या ताकदीचे गोलंदाज आमच्याकडे आहेत आणि त्या ताकदीचे क्षेत्ररक्षक आमच्याकडे आहेत, म्हणून त्यामुळे असा जोश कायम ठेवू आणि नक्कीच ती 1 नंबरची ट्रॉफी आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. निश्चित लक्ष 1 नंबरच्या ट्रॉफीवरती असेल म्हणजे चॅम्पियन होण्याचं खडतर प्रवास तुम्हाला करावा लागला, खूप काटाकाटून पुढे आलात आणि आज इथनं सुपर 4 मध्ये. आजचं सेलिब्रेशन काय असेल? सेलिब्रेशन म्हणजे आम्ही जेवणार नाहीत आज, 1 नंबरची ट्रॉफी उचलल्याशिवाय, हेच आमचं सेलिब्रेशन आहे आणि बाकी मालक आल्यानंतर तर धिंगाणा असणार आहे. जल्लोष. तर निश्चित बेस्ट ऑफ लक टीमसाठी 1000 रुपयात रुपेश बनोट यांच्याकडनं टीमसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल, गिफ्ट व्हाउचर देखील असेल. पण पाहतो हॉटेल तेजस्विनी एनएक्स यांच्याकडनं. तर निश्चित बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी वळूया मॅच कडे. तर इथे तर निश्चित संघमालकांच्या खुर्चीवरती बघा नेम प्लेट आहेत, तिथे फक्त संघमालकच बसतील आणि जर कोणते पाहुणे आले असतील, मान्यवर आले असतील, तर त्यांना विनंती करा की आपण पाठीमागे बसायचं आहेत. थँक्यू सो मच, बघूया मॅच कडे. तर मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय करण काले यांना. यस, थँक्यू योगेश दादा. तर मॅच सुरू आहे पहिल्या फेरीतील, आजच्या दिवसातील दुसरे मॅच, नॉकआउट स्टेज आपण बघताय. सनरायझर्स विपक्ष भीम टायगर्स, नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सनरायझर्स हा संघ क्षेत्ररक्षण करतोय आणि फलंदाजी करतोय भीम टायगर्सचा संघ. पॉवर प्लेचा पहिल्या षटकाच्या सांगते घरीच धावसंख्या, शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे, धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीय, 12 रन्स 12 धावा, राऊंड विकेटने गोलंदाज. इथे फुलरलेनचा चेंडू आडवा बॅटने मेजवानी होती, परवानी होती ती स्वीकारत असताना नो बॉल आणि इथे आपण बघू शकाल चौकार. थँक्यू डीजे. आवाज होता योगेश आग्रावकर यांचा आणि केज याच आवाजाने या संगीतानं मात्र त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देखील दिला. इथे लागोपाठचे 3 चौकार येतात, फलंदाज मनोज कडाऊच्या माध्यमातून मान फ्रॉम वांगणी, नो बॉल आहे फ्रीट, गोलंदाज काशीनाथ शिंदे राऊंड द विकेटने लास्ट बॉल टू गो. इथे बघू शकाल सरल बॅटने चेंडू हवेमध्ये आहे, बॅट मधला स्वीट साऊंड टाक आणि चेंडूवर लागलेली 7 धावांची मोहर, बिगिट सिक्सर.
तर तमाम क्रीडसंघांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. VPL वांगणी प्रीमियर लीगचं हे चौथं वर्ष 2019 पर्व 6व्या दिवसामध्ये पदार्पण करते. याचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा. अगोदरच्या मॅचमध्ये नक्कीच टॉप फॉर्ममध्ये मोरिया 11 हा संघ नक्कीच क्वालिफाय झाला आहे. इथे सनरायझर्स वर्सेस भीम टायगर्स अशी मॅच सुरू आहे. दोन्हीकडचे फलंदाज मनोज कडव लागोपाठचे 3 चौकार आणि तदनंतर षटकार येतोय आणि एकंदरीत धावसंख्या पाहायला मिळते पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 23-23 धावा धावलकावरती. स्ट्रॅकिंगला आवडला समीर राऊत, गोलंदाज दत्ता टिंबे आवडला, कुडसा फ्रेंडकडून पहिला चेंडू, पॉवर प्लेचं दुसरं षटक ओव्हर त्या विकेटने. येथे बघू शकाल लोअर फिल्टर्स होता, ड्राव करत असताना लॉफ्ट ड्राव पाहायला मिळतो. काऊ कॉर्नरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आलेत, चांगलं क्षेत्ररक्षण, नॉन स्ट्रॅकिंगला फेकी तितकेच दर्जेदार होतीये. तिथे मात्र आपण बघू शकाल चित्ते त्याचा प्लाईन दुसरी धाव आपण बघू शकाल डेंजरला धावत असताना पूर्ण करतात मनोज कडाव आणि धाव संख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये 25 रन्स. दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक पाहायला मिळते 25 रन्स 25 धावा धावफलकावरती. हे दुसरं षटक डीप मध्ये 3 क्षेत्ररक्षक. इथे आपण बघू शकाल चेंज ऑफ पेस होता, टप्पा पडल्यानंतर गती परिवर्तन पाहायला मिळतोय. बाहेर निघत असताना हा स्लोअर वन चेंडू पाहायला मिळतोय. तब्बल विचार केला चेन्नई सुपर किंग मध्ये खेळत असताना IPLच्या सीझन मध्ये ब्रावोनं 4 षटकांच्या स्पेलमध्ये तब्बल 21 स्लोअर वन चेंडू फेकले होते आणि इथे देखील त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय. स्लोअर वन चेंडू हातात असताना गोलंदाज, इथे लोअर फुलटर्स होता, आडवा बॅटने पुलचा फटका, समोर क्षेत्ररक्षक फटका फसलाय, तिथे क्षेत्ररक्षक देखील चुकी करतोय. आयुष्यमान बाबाचा शुभ आशीर्वाद या मॅच मध्ये फलंदाज समीर राऊतला आणि चुकीचे रूपांतर एक धावेमध्ये एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 26 रन 26 धावा. इथे बघू शकाल लोअर फुलटर्स होता आणि तदनंतर इथे नक्कीच मिसटायमिंग झालं होतं. डीप मध्ये स्क्वेअरला एक सोपा झेल नक्कीच सोडला जातो, कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. इथे एक झेल सोडलाय या फलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळतोय 26 रन 26 धावा. स्वप्नवध सुरुवात करून दिली आहे इथे या दोन फलंदाजानं. राव करत असताना ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळतोय, हलक्या शब्दानं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करतोय. धावा येत आहेत आणि ते नक्कीच मनोज कडव तेच बघितलं. हलक्या शब्दानं हे सिंगल पाहायला मिळते आहे 27 रन्स. धावलकावरती डीप मध्ये 3 क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ, काऊ कॉर्नर आणि त्यानंतर ऑन साइड ला डीप स्क्वेअर लेग. इथे शपथ झाले सरळ बॅटने ओव्हर टू बॉल राईट, सरळ चेंडू चालला साइड स्क्रीनच्या दिशेने, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येत आहेत, खूप चांगले क्षेत्ररक्षण, फेकी तितकीच दर्जेदार पाहायला मिळते. गुड फिल्डिंग, टॉप क्लास फिल्डिंग याच्याकडे दर्जेवर असताना लॉंग ऑफ ला होते. तदनंतर आपण बघू शकाल पूर्णपणे साइड स्क्रीनच्या जवळ आले. स्ट्रेट ड्राईव्हचा अत्यंत देखणा फटका आवडला फलंदाज आपण बघितला. समीर राऊतच्या बॅट मधून याच दरम्यान व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन. पांडवाज 11 चे पुरस्कर्ते आदरणीय श्री राहुलजी विषय या मान्यवरांचं शुभागमन झालं. हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्याचबरोबर कृणालजी शेलार यांचं देखील स्वागत करतोय. तर ते रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. एकंदरीत 2 पॉवरप्लेच्या षटकांची सांगता होती आहे. फलंदाजी करणाऱ्या भीम टायगर्स या संघाची धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती 14 सरासरीनं 28-28 धावा. धावफलकावरती पाहायला मिळतात, खूप चांगलं गुणलेखन आम्हाला पाहायला मिळतं आमच्या समवेत असं नक्कीच म्हटलं जातं. समालोचकांच्या पाठीचा कणा असतात गुणसंख्यक लेखक आणि ती भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रभुत्व कांबळे आणि त्याचबरोबर अभ्यास काजी यांच्या माध्यमातून. इथे एकेरी धाव आणि धावसंख्या पुढे जात असताना 29 रन्स 29 धावा, खूप चांगली माहिती येते आहे. तब्बल 5 अर्धशतक या स्पर्धेच्या माध्यमातून या पर्वामध्ये पाहायला मिळतात.
14 चेंडू फेस करत असताना 53 53 धावांची खेळी केली. भक्ती 11 संघाकडून खेळत असताना महेश केवणे या फलंदाजानं, त्याचबरोबर 16 चेंडू फेस करत असताना 64 योगदान राठोड 11 संघाकडून खेळत असताना, नवनाथ लिंगेज अर्धशतक. त्यानंतर तिसऱ्या दिवसामध्ये तेजस पडवलनं, इट इज व्हाईट, धावसंख्या 30 रन्स. दीप ज्योती रायडर्स या संघाकडून खेळत असताना तेजस पडवलचं तिसऱ्या दिवसामध्ये आपण या स्पर्धेचं तिसरं अर्धशतक बघितलं. 17 चेंडूमध्ये 54 धावा आणि तिसऱ्या दिवसामध्ये देखील पुन्हा एकदा तेजस पडवलनं दीप ज्योती रायडर्स या संघाकडून खेळत असताना 16 चेंडूमध्ये देखील 50 धाव्याचं योगदान दिलंय. इथे आपण बघू शकाल ऑन साईडला पुल करायचं होतं, इथं फॉलोअरमध्ये खूप वेगानं चेंडू उचलून डायरेक्ट द स्टॅकिंग इनला, परंतु फलंदाज देखील तितक्याच वेगानं धाव पूर्ण करतोय. दिवसा ढवळा एका धावेची चोरी मैदानावरती पाहायला मिळते आणि सिंगलच्या माध्यमातून धाव फलक जाऊन पोहोचलाय. 31 रन्स लेग बायज 31 31 धावा धाव फलकावरती आणि नक्कीच पाचव्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये देखील AKPM 47 या संघाकडून खेळत असताना 17 चेंडूमध्ये 50 धावेचं अर्धशतक, पाचवं अर्धशतक या स्पर्धेचं या पर्वाचं शंकर विशेष नावावरती. संकेत केवणेचे षटक सुरू आहे ओव्हर द विकेटने कमेंट बॉक्स एंडकडून. इथे फुलंदाजाचा चेंडू हाताळला जातो आहे, चेंडू हवेमध्ये बॅकवर्ड फिरला, क्षेत्ररक्षक वेगाने येतात, तिथे जजमेंट बरोबर होतं परंतु झेल जमिनीला दान होतोय, हाताला ब्रश होऊन चेंडू तिथे पडला खाली, तदंतर उचलून फेक केली जाते. धावचीच्या स्वरूपात क्रिकेटची आत्महत्या कशाला म्हणतात. फलंदाज यावरला बाद होतो, इन ॲट नंबर फर्स्ट डाऊन, समीर राऊत बॅट टू द पॅवेलियन. यस, विनंती करतोय व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जे बॅनर्स आहेत त्या ठिकाणी आमचे स्वयंसेवक तेजस पडवल आहेत, त्यांना विनंती करतोय. सर्व प्रेक्षकांना आपण विनंती करायची आहे त्या ठिकाणी उभे राहू नका, जे बॅनर्स आहेत की जर व्यासपीठावर आपण बघतोय. आज रविवार आहे, शेवटचा दिवस या स्पर्धेचा आणि दर्दी प्रेक्षक आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती खूप सारे मान्यवर पाहायला मिळत आहेत. तर सर्व मान्यवरांचं VPL कमिटीद्वारे वतीनं हार्दिक स्वागत. ओव्हर द विकेटने गोलंदाज, इथे बीमर होता, चेंडू सरळ चाललाय, लॉंग लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये स्टॅकिंगला फेकी केली जाईल, तोपर्यंत आपण बघू शकाल. बॅकिंग चांगलं होतंय, न बोलला आहे बीमर पाहायला मिळतोय. हाईट फॅक्टर इथे नक्कीच पंचांनी बघितलंय, 1+2 एकंदरीत या चेंडूवरती 3 धावा ऍड होतील आणि संघाची धावसंख्या खोऱ्यानं या ठिकाणी वाढत असताना 35 रन्स 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हे तिसरं षटक सुरू आहे आतापर्यंत, या गोलंदाजानं 3 चेंडू फेकलेत, एक स्वेअर चेंडू देखील बघितलाय, एक नो चेंडू देखील बघितला आपण या षटकामध्ये. ग्राह्य धरणारे 3 चेंडू फेकले आतापर्यंत गोलंदाज संकेत नवरती विकेटने. इथे सरळ बॅटने ऑन द राईट चा फटका, लॉंगला क्षेत्ररक्षक आहे, स्वतःला स्टेज करत असताना गुड कॅच ऑफ द क्वालिटी, परंतु इथे आपण बघू शकाल फ्रीडचा चेंडू होता, खूप चांगलं क्षेत्ररक्षण दर्जा दाखवत असताना क्षेत्ररक्षकाला पाहायला मिळतो. लॉंग ऑनला मुकेश बोराडे, मॅन फ्रॉम अश्लोली, नक्कीच खूप चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःला स्ट्रेच करत असताना कमीत कमी नक्कीच इथे आपण बघू शकाल. तर 4 धावा वाचवल्यात या क्षेत्ररक्षकानं, गुड एफर्ट. इथे बघू शकाल परत एकदा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येतोय वेगानं, परंतु तिथे त्याला बीट करून 1 बाउन्स इन टू दी, आपण बघू शकाल तर सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय चेंडू. 4 धावा. आतापर्यंत आपण बघितले तर मनोज कडव खेळतोय, 4 चौकार 1 षटकार 2 एकेरी धावसंख्येच्या मदतीनं चांगली बॅटिंग आघाडीला येऊन करतोय हा फलंदाज. गोलंदाज थोडस दडपण आहे, संकेत केवणेवरती मोठे फटके पाहायला मिळतात या षटकामध्ये. इथे फलंदाज चेंडू आहे, ड्राव करत असताना खूपच वेगानं मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण फेकी तितकीच वेगाने करतोय, स्टॅकिंगला ग्राउंडिंग फेकी पाहायला मिळते डीप मधून, सिंगल या वेळेला पाहायला मिळते आणि सिंगलच्या माध्यमातून 3 षटकांच्या अखेरीस पंचांचा इशारा येतोय. धावफलकावरती एका गडाच्या मोबदल्यात फलंदाजी करणाऱ्या भीम टायगर संघाची धावसंख्या
41 घेऊया एक छोटीशी विश्रांती, जाऊया डीजे मास्टर कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे, खूप चांगलं संगीत. तीन षटकांच्या खेळी धावा संख्या पाहायला मिळते दहा फलकावरती 41 41 धावा. खूप चांगले बॅटिंग करतो आहे मनोज कडव, त्यानंतर समीर राऊत बाद झालेत आणि त्यांची साथ निभावतो आहे नरेश शेंडे हा फलंदाज. इथून धावा संख्येला रोख राहावा लागेल गोलंदाजांना, कारण 41 41 धावा तब्बल तीन षटकामध्ये लगावल्या दहा फलकावरती फलंदाजी करणारे आपण बघतोय भीम टायगर्स या संघाचे फलंदाज मनोज कडव, समीर राऊत आणि त्याचबरोबर यावेळेला खेळतोय त्यांच्या समवेत नरेश शेंडे हा फलंदाज. स्टार्टिंगला पुन्हा एकदा मनोज आहे, कुडीचा फ्रेंडकडून गोलंदाज सज्ज होतो आहे दत्ता टेंबे सेकंड स्पेलमध्ये. ओव्हर द विकेटने पहिला चेंडू, इथे फुलंदाजा चेंडू होता ड्राव करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक येत आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून, खूप चांगलं क्षेत्ररक्षण स्टार्टिंगला फेकी करत आहेत. नक्कीच मनोज कडून कॉल होता दुसरा धावेचा, स्टॉकिंग इनचा फलंदाज एवढा नकार देतोय नरेश. एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 42 रन्स 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. खूप चांगली बॅटिंग करतोय नाणेफेकेचा कॉल हरल्यानंतर नक्कीच फलंदाजी आली होती वाट्याला आणि फलंदाजी इथे मात्र आपण बघू शकाल तर आतापर्यंत 19 चेंडूमध्ये तब्बल 42 रन्स 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथे चेंज ऑफ पेस होता आपण बघू शकाल तर पूर्णपणे समर्मात पाडले या फलंदाजाला, चकमा दिला चेंडूने टप्पा पडल्यानंतर हळूवार पद्धतीने फेकलेला हा चेंडू, इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज दत्ता टेंबेच्या माध्यमातून. पॉवर प्लेचा दुसरं षटक हाताळलं होतं या गोलंदाजानं, फक्त 5 धावा खर्च केले होत्या. तोच गोलंदाज आपला अनुभव अनुभवाची शिदोरी पाठीशी बांधून या ठिकाणी गोलंदाजी करतोय कुडसा फ्रेंडकडून. ओव्हर द विकेटने षटकातील पुढील चेंडू, इथे देखील बघू शकाल फासवा चेंडू होता अटेम केला डिमिट विकेटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक येत आहेत, दोन क्षेत्ररक्षकांमधून एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार होतोय सौकार. इथे वाट लावतोय हा फलंदाज श्रेयस दरम्यान पांडवाज इलेव्हनचे पुरस्कार दे आदरणीय श्री विळाजी हिंडोळा या साहेबांचं स्वागत झालंय हार्दिक स्वागत. इथे बघू शकाल ब्लॉकहॉलचा चेंडू चारोखानं चित केलं यावेळेला या फलंदाजाला, पूर्णपणे बीट केलं इतक्या वेगाने यावेळेला चेंडू हाताळला जातोय क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं तोच चेंडू हाताळला जातोय. गोलंदाज दत्ता टेंबे आपल्या बात्यामधील अस्त्र बाहेर काढत असताना चार चेंडू आतापर्यंत फेकले, दोन निर्धाव चेंडू एक एकेरी धाव एक चौकार देखील बघितला फलंदाज नरेश शेंडेच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती स्थगित आहे 46 46 धावा. ओव्हर द विकेटने गोलंदाज, इथे बघू शकाल ड्राव करत असून ऑफ साईडला छोटा एक्स्ट्रा कव्हरला थोडंसं फंबल झालं कदाचित, तिथे मात्र आपण बघू शकाल क्षेत्ररक्षकांनी चुकी नसती केली तर धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला असता, इथे मात्र चुकी करतोय थोडंसं फंबल आणि तदनंतर या धावेची आपण बघू शकाल चोरी केली जाते या सिंगलच्या माध्यमातून धावफलक पुढे जात असताना 47 रन्स 47 धावा. दत्ता टेंबेचं खरंच कौतुक करेल कारण त्याने मात्र दोन षटकांच्या स्पेलमध्ये फलंदाजांना उभं करण्याचं काम केलं. फोर लेनचा चेंडू होता चेंडू हवेमध्ये काऊ कॉर्नरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये, इथे मात्र विकेटची किंमत माहीत होती हा मोठा मासा इथे गळाला सापडतोय जे सापडत असलं होतं त्याच्यामुळे अडकळत असताना फलंदाज मनोज कडवची गेली संपुष्टात. तू, 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 तू,
यस थँक्यू अजय नक्कीच घेतलाय अगोदर त्या क्षेत्ररक्षकांना व्यासपीठाच्या समोर देखील धावा संख्या 47 47 धावा मुकेश होता मान फ्रॉम असनोली बारबेडॅम खूप चांगलं क्षेत्ररक्षण लॉंगॉनला या देखील जेव्हा यांनी गोलंदाजी सुरू होती कॉमेंट्री बॉक्स एंडकडून तेव्हा देखील फ्रीडच्या चेंडूवरती काय झेल स्वीकारला होता त्या क्षेत्ररक्षकानं तो क्षेत्ररक्षक सचिन तेंडुलकर स्टँडच्या थोड्या साईडला ते झेल स्वीकारतो आहे आणि मनोजला या ठिकाणी मात्र बाद व्हावं लागतंय तब्बल 12 चेंडू फेस केले 26 धाव्याचं योगदान दिलं मनोजनं आणि एकंदर धावसंख्या भीम टायगर्स या संघाची पाहायला मिळते 47 चार षटकांची इथे सांगता झाली आहे इथे दत्ता टेंबेचं खरंच मी कौतुक करेल कारण दोन षटकांच्या स्पेलमध्ये फक्त धावा खर्च केला त्या गोलंदाजानं 11 एक गडी बाद केलाय पहिल्या षटकामध्ये काशीनाथ शेंडेने धावा खर्च केला 23 त्यानंतर 5 नक्कीच धावांचं षटक हाताळलं दत्ता टेंबेनं तिसरं षटक परत गोलंदाज संकेतनं धावा खर्च केला 13 आणि त्यानंतर सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा दत्ता टेंबे आले फक्त धावा खर्च असताना 6 एक गडी बाद केलाय क्लास बॉलिंग परफॉर्मन्स यावेला स्लो गोरचं षटक आहे गोलंदाज ओव्हर द विकेटने इथे बघू शकाल वेट केला त्यानंतर एक्झिक्यूट करत असताना ऑन साईडला ड्राईव्हमध्ये लॉंगॉन वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत मुकेश चांगलं क्षेत्ररक्षण थोडासा वेट केला होता फेकी नक्कीच कुठे करणार हे मात्र आपण मनात घेतलं त्यानंतर नॉनस्ट्रॅकला फेकी करतायत तोपर्यंत फक्त सिंगल धावाफलकावरती ऍड होते धावसंख्या पुढे जात असताना 48 रन्स 48 धावा गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स इनकडून गोलंदाजी करतोय तेजस राऊत इथे बघू शकाल फुलर लेनचा चेंडू होता बॅटवर व्यवस्थित नाहीये बॅटची खालची कडा घेऊन मिड विकेटला ट्रॅव्हल झाला नॉनस्ट्रॅकला फेकी केली जाते फेकी इतकी दर्जेदार होती इथे मात्र धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल फलंदाज सिल्वर डकचा शिकार होत असताना करण लहान बॅकटू पॅवेलियन या स्थिती मात्र आपण बघू शकाल दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सागर होते मान फ्रॉम मुलगाव खूप चांगलं क्षेत्ररक्षण मुकेशने तदनंतर आपल्याला सागरच्या माध्यमातून आणि गोलंदाजांना तितकंच बेनिफिट आहे क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून इथे धावा संख्या आतापर्यंत पाहायला मिळते ती म्हणजेच 49 इथे फुलर लेनचा चेंडू होता चेंडू हवेमध्ये फॉर मधून क्षेत्रक्षक वेगाने गेलेत गोलंदाज हाताचा पिसारा फुलवून तिथे झेल स्वीकारला जातोय नो बॉल नक्कीच आमचे ऑफिशियल कॉल करतायत आणि इथे जीवनदान असेल फलंदाजाला हे सिंगल दोन धावा धावफलकावरती ऍड दिल्या चेंडूवरती आणि धावसंख्या पुढे जात असताना अर्धशतक संघ पाहायला मिळते आपल्याला 50 up 51 धावा याच दरम्यान नक्कीच व्यासपीठावरती शुभागमन झालंय नानाजी किवणे हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम VPL वांगडे प्रीमियर लीग मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तीन षटकांमध्ये ती धावसंख्या होती आपण बघू शकाल 41 तदनंतर या दोन षटकांमध्ये सूर्य गोलंदाजी करतोय टर्न केले मॅचला दत्ता टेंबेचं ते सेकंड स्पेल मधलं चौथं षटक फक्त धावा खर्च केला 6 चार षटकांच्या खेरीज 47 इथे हे पाचवं षटक गोलंदाज ओव्हर द विकेटने इथे बघू शकाल हेलिकॉप्टर उडवायचा होता पायची तर स्ट्रॉंग अपील केलं जात आहे एस्टनच्या पाठीमागून आपल्याला पाहायला मिळतोय पॅटला ब्रश होऊन चेंडू ट्रॅव्हल झाला शॉट कव्हरला हे सिंगल पाहायला मिळते आणि सिंगलच्या माध्यमातून धाव फलक पुढे जात असताना 52 हेलिकॉप्टर नक्कीच उडवायचा होता आणि हेलिकॉप्टर शॉट म्हटला की नक्कीच MS धोनीची आठवण होती आहे परंतु नक्कीच हेलिकॉप्टर शॉट पहिल्यांदा नेटवर्क सिरीजमध्ये अगेन्स्ट इंग्लंड सचिन रमेश तेंडुलकर यांनी खेळला होता तदनंतर हेलिकॉप्टर शॉटला प्रसिद्धी मात्र मिळाली MS धोनीच्या माध्यमातून तिथे चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या दरम्यान दोन क्षेत्रक्षमधून फरार होतोय चांगला फटका फलंदाजाच्या बॅटमधून चार धावा थँक्यू डीजे नक्कीच मी म्हणत होतो पहिल्यांदा हेलिकॉप्टर शॉट सचिन तेंडुलकर यांनी खेळला होता तदनंतर MS धोनीच्या माध्यमातून या शॉटला प्रसिद्धी मिळाली आणि MS धोनीला हा फटका कोणी शिकला असेल त्याचा चाइल्डहुड फ्रेंड लहानपणाचा मित्र संतोष लाल या व्यक्तिमत्वाने इथे फुलर लेनचा चेंडू होता मेजवानी होती परवानी होती फलंदाज नरेश बॅट मधून निघालेला हा फटका षटकार याच दरम्यान ज्यांचं शुभागमन होते हेरिना एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर आदरणीय श्री अनिसजी खान या मान्यवरांचं शुभागमन होतं हार्दिक हार्दिक स्वागत
इथे षटकार येतोय. फलंदाज आपण बघतोय नरेश शेंडेच्या बॅट मधून काय दर्जेदार फलंदाजी करतोय. इथे धाव संख्या मात्र रोक लावला होता आणि त्या धाव संख्येला इथून आपण बघू शकाल पुढे नेत असताना 61 रन्स 61 धावा दा फलकावरती. इथे आपण बघू शकाल हल्लाड 62 धावा हल्ला चढवला जातोय गोलंदाजावरती. इथे आडवा बॅटने अजून एक मोठा फटका येतोय. फलंदाज नरेशच्या बॅट मधून निघालेला तडाके बंद फटका विकेट सिक्स. मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा. येस थँक्यू डीजे. सर विनंती करतो व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्यांना विनंती आहे की आपण बघताय व्यासपीठावरती बॅक साईडला आपल्यासाठी खुर्च्या आहेत ज्या आपण बघताय स्कॉच आहेत त्या ठिकाणी नक्कीच ते अधिकृत सीट केलेल्या आहेत आपल्या पुरस्कृत्यांसाठी. त्यांचे नावं आहेत नंबर प्लेट त्या ठिकाणी. आपण कृपया करून बसू नका. मान्यवरांसाठी चेअर्स आहेत. विनंती करतोय सर्व मान्यवरांना ज्या पुरस्कर्त्या पॅकर्ससाठी नेम प्लेट लावलेला सीट आहे त्याच्यावरती कृपया करून बसू नका. आपल्यासाठी चेअर्स आहेत त्याच्यावरती बसा. ही विनंती आयोजकांच्या माध्यमातून. इथे नक्कीच आपण बघतोय काय फलंदाजी केली आहे शेवटच्या क्षणाला. नक्कीच नरेश शेंडेनं मॅन फ्रॉम धारोळ आणि धारोळ संघाला का नक्कीच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषकामध्ये मोफत प्रवेश दिला होता त्याचं उत्तम उदाहरण नक्कीच या ठिकाणी मला पाहायला मिळते. आणि या विभागामध्ये पहिल्यांदाच नक्कीच समालोचक करतोय. दुसऱ्या दिवसामध्ये देखील वांगणी प्रीमियर लीगमध्ये आलो होतो. आजचा शेवटचा दिवस आहे. चांगली बॅटिंग नरेशच्या माध्यमातून एकंदरीत पहिल्या सत्राचा खेळ इथे संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती लगावल्यात 68 धावा. नाणेफेकीचा कॉल आल्यानंतर फलंदाजी करत होता भीम टायगर्सचा संघ. तर विनंती करतो यापुढील मॅच असेल तक्ष 11 विपक्ष पांडवाज 11. दोन्ही संघाचे कॅप्टन्स टॉससाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. नक्कीच इथे आमचे गुणसंख्येक लेखक सांगत असताना सुनील शेंडे वर्सेस कवी शेंडे दोन्ही बंधुराज आहेत अगेन्स्ट दोन आत करताना दोन संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. पुढील मॅच असेल तक्ष 11 विपक्ष पांडवाज 11. तर दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण टॉससाठी लगेचच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. इथे लक्ष आहे मॅच सुरू आहे आपण बघतोय. भीम टायगर विपक्ष सनरायझर्स 69 टार्गेट 69 धावसंख्येचं लक्ष असेल. येणारे ती चेंडू आणि 69 धावा. इथे मात्र दर्जेदार फलंदाजी केली आहे भीम टायगर संघाच्या फलंदाजानं. तशीच फलंदाजी सेकंड सेशनमध्ये 69 धावाचं लक्ष गाठत असताना केली जाईल का की इथून मात्र रोक लावण्याचं काम करतील भीम टायगर संघाचा तोफखाना गोलंदाज. मी मात्र थांबतोय आपण थांबू नका. पाहत राहा व्हीपीएल वांगणी प्रीमियर लीगचं हे पर्व आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया सिद्धी गवळ्याचा बुलंद आवाज येतोय तुमच्या समोर योगेशजी मडवी. त्या ठिकाणी कॅप्टन्स विनंती करतात मोरिया 11 संघाचे. आपण सर्व खेळाडू या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. या ठिकाणी आपण बघू शकाल सेलिब्रेशन केला जाईल केक कट करायचा आहे. सो विनंती करतोय मोरिया 11 संघाच्या खेळाडूंना. येस थँक्यू. तर शिवशाही बादशाह 11 टीमचे संघ मालक सन्माननीय योगीजी यादव या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. तो विनंती करतो त्यांना की आपण व्यासपीठापती याबाब. तर याच दरम्यान गिरीशजी देशमुख यांचं देखील आगमन होत आहे. शुभ आगमन होतंय त्यांचं देखील आपण स्वागत करू. मोस्ट वेलकम साहेब. तर बिजेश पावसकर साहेब आपण विनंती करतो की आपण आपल्या शुभाचे नाणेफेकी करावी. तर मॅच इथे आपण पाहतो. नेक्स्ट मॅच इथे मैदानामध्ये असेल दोन टीम मध्ये. तर विजयजी पावसकर यांना विनंती करतो की आपण पुढे यावं टॉस साठी. तर टॉस या ठिकाणी केला जाईल दोन टीम मध्ये. आपण पाहतोय नेक्स्ट क्वार्टर फायनलचा मॅच तुम्हाला पाहायला मिळतो दोन टीम मध्ये.
पांडवास इलेवन विपक्ष तक्ष इलेवन या दोन टीम मध्ये। तर जाऊया आपण ना प्रेझेंटेशन बॉक्स कडे जिथे टॉस केला जातोय। दोन टीम मध्ये सुपर एट चा सामना, महत्वपूर्ण लढाई असेल पांडवास इलेवन विपक्ष। तर इथे टॉस जिंकलाय, टॉस जिंकून इथे निर्णय काय असेल? फिल्डिंग फिल्डिंग बॉलिंग बॉल फर्स्ट। समोरचा संघ देखील खूप चांगला संघ आहे, कारण या संघाने देखील आज खूप चांगला प्रयत्न केला आज लीग मध्ये। तर निश्चित त्या संघाला कितीपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त 50 ते 60 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही, कारण त्यांच्यामध्ये पण चांगले फलंदाज आहेत। तर निश्चित खेळपट्टी देखील आज आपण पाहिले तर दुपारच्या सत्रामध्ये नेहमीच फलंदाज जास्त साथ देते, 60+ धावा नेहमीच बनत असतात आणि निश्चित एक चांगला टार्गेट तुम्ही देखील, कारण इथे 50 ते 55 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल समोरचा संघ। त्या संघाबद्दल तुम्ही काय म्हणशील? त्याच्यामध्ये अनुभवी बॅट्समन आहेत, तसे काय माझे बंधू सुनील शेंडे आणि दुसरा ते त्याचं नाव नाही मला माहीत, प्रशांत खूप चांगले बॅट्समन आहेत। तर निश्चित ही लढाई खूप महत्वाची असेल, डू अँड डाय, जिंका किंवा मरा, कारण इथं जिंकला तर या ट्रॉफीचे हकदार। कसा प्रयत्न असेल, कारण ना इथे रणनीती काय असेल? रणनीती म्हणजे एकच गोष्ट, म्हणजे जिंकायचं इथे जिंकायचं। तर थँक्यू सो मच, वन द टॉस लेट टू द फील्ड पास। इथे आपल्याला बॅटिंग करायची, समोरच्या संघटनेकडे सांगितलं की आम्ही कमीत कमी पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, मतलब तुम्ही किती धावांचं टार्गेट इथे सेट कराल? टार्गेट सेट नाही करणार आम्ही, जेवढ्या जास्तीत जास्त धावा आम्हाला काढता येतील तसे आम्ही प्रयत्न करणार आहोत। निश्चित आज महत्वपूर्ण लढाई, या क्षणाला तुम्ही कोणत्या फलंदाजांवरती जास्त विश्वास ठेवाल आणि अपेक्षा आज कोणाकडनं बाळगणार? अपेक्षा मी माझ्या पूर्ण प्लेइंग 11 टीमवरच अपेक्षा बाळगणार आहे, तसेच समोरचा संघ सुद्धा खूप चांगला आहे, माझ्या टीममधले 2 प्लेयर आहेत त्या टीममध्ये, आणि दोघातून कोणी जिंकला तरी एक कर्णधार म्हणून, धारोळचा कर्णधार म्हणून ट्रॉफी उचलणार आहे ते। तर निश्चित इथे दोन्ही संघ जे आपण बघतो तुमच्या संघामधले खेळाडू त्या संघामध्ये आहेत, आता महत्वपूर्ण लढाई आहे, या मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचंच आहे, कारण इथं जर जिंकलात तर या ट्रॉफीचा हकदार, काय म्हणाल? नक्कीच ही महत्वाची नॉकआउटची मॅच असल्यामुळे आम्ही पुरेपूर म्हणजे 100% प्रयत्न करून जिंकण्याचाच प्रयत्न करणार आहोत। तर थँक्यू सो मच। इथे मात्र आपण पाहतोय मैदानावरती पांडवास इलेवन टीम, वन द टॉस इलेक्ट्रिक ऑफ फील्ड फर्स्ट। तर विनंती करेल मी पुन्हा एकदा, जिथे संघ मालकांच्या खुर्च्या आहेत तिथे फक्त आपण संघ मालकच बसायचे, जर मान्यवर आले असते तर त्यांना विनंती करेल, आपण पाठीमागच्या चेअर्स आहेत आपल्यासाठी त्या चेअर्स मध्ये आपण बसायचं आहे। तर नाव बॅक टू क्रिकेट, बघूया मॅच कडे। एक अतिशय महत्वाची लढाई आपण पाहतोय मैदानावरती असेल, सुपर एट मधली ही दुसरी लढाई, इथे आपण पाहतोय मॅच क्रमांक दुसरा मैदानावर, 68 धाबा केल्यात फलंदाजी करताना आणि 69 धाबेचं लक्ष मैदानावरती असेल। भीम टायगर टीम ने पहिले फलंदाजी करताना इथे आपण पाहतो निश्चित 68 धाबा टोकल्यात, 69 धाबेचं लक्ष असताना थोडीशी खराब सुरुवात मैदानामध्ये पाहायला भेटली, तब्बल 3 विकेट इथे गमावू लागल्यात आणि येणारा चेंडू असेल विकेट हॅट्रिक, जो आज पर्यंत या लीग मध्ये 6वा दिवस आहे एकही विकेट हॅट्रिक पाहायला भेटली नाहीये, तर येणारा चेंडू विकेट हॅट्रिक, हा चेंडू सुरेख होता इथे मात्र पडल्यानंतर फलंदाजाला इथे बीट करून जातोय, परफ्युम डिलिव्हरी, कारण चेंडू अंगाला स्पर्श करून गेलाय, यावेळेस डॉट चेंडूची समाप्ती, एक सफल ओव्हर, एक कामयाब ओव्हर गोलंदाज करण लहानेच्या माध्यमातून फेकला, धाबा खर्च केलं त्यानं फक्त आणि फक्त 5 आणि 3 विकेट या ओव्हर मध्ये प्राप्त केल्यात। पहिला ओव्हर समाप्त होते, एकूण धाव संख्या 3 बाद फक्त 5। तर निश्चित तिथे आपण पाहतो एक जबरदस्त मॅच मैदानावरती, 68 धाबा गेलेत, 69 धाबेचं लक्ष असताना मैदानावरती एका बाजूने खराब सुरुवात पाहायला भेटली, पहिला पॉवर प्ले मध्ये 3 फलंदाज बाजल्यात, सलामी फलंदाज सागर, त्याच्यानंतर तेजस आणि रवी, हे 3 फलंदाज मैदानावरती बाजल्यात, तर आता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती येतोय, इथनं संघर्ष करावा लागेल, मिलेगी मंजिल रास्ता भी बन जाएगा, कर हौसला इतना बुलंद आसमा खुद झुक जाएगा,
मॅच जिंकायची असेल तर इथं प्रयत्न करावे लागतील, प्रयत्न ती यश प्राप्ती असं म्हटलं जात आहे. इथं मात्र आपण पाहतो मॅच तुम्हाला जिंकायची असेल तर दोन्ही संघामध्ये इथे संघर्ष करावा लागेल. खास करून इथे 69 धावीचं लक्ष असताना पहिला चेंडू लॉब करतोय सुरेख टायमिंग, बेमिसाल टायमिंग, मिड विकेटच्या वरनं चेंडू फेकून दिलाय सीमा पार. पहिला संघर्षमय षटकार. काशीनाथ देखील बाद झाले आपण पाहतोय. रवीच्या बॅट मधून हा षटकार आपण पाहतोय. आत्ता मात्र इथं रवीला संघर्ष करावा लागेल कारण वन डाऊन मध्ये तो आलाय. तिसऱ्या क्रमांकावरती येताना तो खेळ त्याला सादर करावा लागेल. भीम टायगर टीमने 68 धाबा केल्या, सनरायझर संघाला 69 धाबेचं लक्ष मैदानावरती. सांदप संघाकडनं नेहमीच चांगला खेळ करणारा रवी आपण पाहतोय भोईर मैदानावरती. आता इथे तो खेळ त्याला सादर करावा लागेल. पहिला षटकार त्याच्या बॅटमध्ये हा चेंडू पडल्यानंतर इथे थोडस खराब डिरेक्शन पाहायला भेटलं. मग चेंडू पडल्यानंतर थोडं डीप राहिला, ऑफसाईडला होता. मग इथे फलंदाज बीट होतात. एक एक डॉट चेंडू आता मात्र प्रेशर वाढवेल फलंदाजी करताना सनरायझर्स टीम वरती. भीम टायगर कारण काल देखील खूप चांगली कामगिरी त्या संघाकडनं पाहायला भेटली. मग इथे आज देखील 5 ओव्हर मध्ये 68 धाबा या संघानं बनवल्यात. 69 धाबेचं लक्ष असताना हा चेंडू सुरेख स्ट्रोक मिड ऑफ मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न. मात्र एक धाव रोखू शकले नाहीयेत एका धाबीच्या मदतीनं. धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या 12 धाबा. पहिलं पॉवर प्ले खूप चांगलं होतं कारण पहिल्या पॉवर प्ले मध्ये फक्त 5 धाबा आल्या आणि 3 विकेट मात्र गमवाव्या लागल्या. तिथे मात्र खूप चांगली मजबूत स्थिती प्राप्त केली यावेळी भीम टायगर टीमनं. मात्र इथं आपण पाहायचंय कशा प्रकारे येणारी गोलंदाजी येणारी फलंदाजी मैदानावरती पाहायला भेटेल. हा चेंडू सुरेख होता लेंथ लाईन अचूक टप्पा नियंत्रित टप्पा. कारण गोलंदाजचं वैशिष्ट्य यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजाकडे व्हेरिएशन असायला हवं आणि गोलंदाज मध्ये आपण पाहतोय यावेळेस जास्तीत जास्त चेंडू गुडलेनचा वापर करताना पाहायला भेटला. यावेळेस देखील डॉट चेंडूची समाप्ती. चेंडू फेकलेत 4 गोलंदाज शरद भगत आपण पाहतोय 4 चेंडू फेकतोय. 7 धावा त्याने खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती जरी षटकार आला तरी कमबॅक कसं मिळवावं हे दाखवून देताना इथे शरद भगत आपण पाहतो मैदानावरती. अजून एक धाव फक्त सिंगल डबल हा संघ पुढे सरकतोय. 69 धाबेचं भलं मोठं आव्हान मैदानावरती आणि या क्षणाला आपण पाहतोय इथनं मात्र थोडीशी कमजोर फलंदाजी पाहायला भेटली का सुरुवात कमजोर झाली. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवल्यानंतर शरदनं कमबॅक केलाय. प्रतिषटक 13.80 सरासरी धावसंख्या बनवायची. हा चेंडू या 20 मात्र चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू काही. अजून एक विकेटचं पतंग फलंदाज बाद होतोय. रवी भोईर बॅक टू द पवेलियन. तर चला मोरिया 11 टीमचे सर्व खेळाडूंना विनंती करायला आपण व्यासपीठावरती यायचंय जिथे केक कापून सेलिब्रेशन केलं जाईल. कारण सुपर 4 मध्ये हा संघ दाखल झालाय. मात्र इथे आपण पाहतो निश्चित सेलिब्रेशन देखील केलं जाईल आणि निश्चित आज लक्ष्मीकांत शेलार जे संघ नायक आहेत आणि निश्चित त्यांच्या मुलाचा देखील आज वाढदिवस आहे. आज बघा वाढदिवसाची किती गोड भेट आज लक्ष्मीकांत शेलारने आपल्या मुलाला दिली आहे. कारण ही मॅच जिंकली तर मैदानावरती आणि मॅच जिंकून हा संघ पुढे सरकलाय सुपर 4 साठी. एक जबरदस्त मॅच मैदानावरती पाहायला भेटते दोन ताकदवर टीम मध्ये. नाणं हवत गेल्यावर काटा किंवा छापा ओरडतो नशिबावर अवलंबून कशाला राहायचं. कर्माच्या आवाजाची छाप अशी असावी की यशाचा काटा आपल्याकडे झुकला पाहिजे. तर याच दरम्यान अशोक उमने साहेब यांचं देखील शुभागमन होत आहे, त्याचं देखील स्वागत करेल. टोटल स्कोर आपण पाहतो इथे फक्त आणि फक्त 13 धाबा 69 धाबेचं लक्ष असताना सुरुवात मध्ये कमजोर पाहायला भेटली. हा चेंडू सुरेख होता खोलबट टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय फलंदाजाला बीट करून देतोय. बॅट बॅटच्या मधून निघून गेला. इथे मात्र स्ट्रॉंग अपील पाहायला भेटला कारण फलंदाज या ठिकाणी सेकंड वरती होते. रिजवान शेख दवलेपाडा टीमचा मिडल ऑर्डर मधला सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याचा परिचय. नेहमीच मिडल ऑर्डर मध्ये दवलेपाडा टीम कडनं
ज्याच्याकडनं खूप जण खेळ पाहायला भेटला तो रिजवान सेक्स ट्रॅकवरती आहे. आता इतर रिजवान जरी खेळपट्टीवरती टिकला तरी या मॅचचा निकाल लावू शकतो. फुल्लेंचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक रिजवान बॅक टू द पवेलियन. खूप मोठा धक्का मैदानावरती सनरायझर्स टीमला. रिजवान शेख बद्दल आम्ही म्हणत होतो आणि ते रिजवान नाराज केलं प्रेक्षकांना. सिल्वर डकचा शिकारी झाला. दोन चेंडू मध्ये त्याला एकीदा बनवता येणे निश्चित. आपण पाहतोय आतापर्यंत शून्यावती इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बरेचसे फलंदाज बाद झालेत. निश्चित 53 बेला जयसूर्या ज्यानं 586 मॅच खेळला श्रीलंका संघासाठी, तब्बल 53 बेला सनत जयसूर्या शून्यावती बाद झाला होता. तर प्रेक्षकांना विनंती करेल गेट समोर कोणी उभे राहू नका, प्लीज आपण पुढे या किंवा व्यासपीठावर पाठीमागे बसा, मग गेटच्या मेन एंट्री समोर आपण उभे राहू नका. तर मोरिया टीमचे सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती केली जाते की आपण व्यासपीठावरती आभार जिथे केक आपण सेलिब्रेशन केला जाईल, कारण आज लक्ष्मीकांत शेलार यांचा मुळाचा देखील वाढदिवस आहे आणि टीम देखील सुपर फोर मध्ये गेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विनंती असेल. गोलंदाज तयार. हा चेंडू पडल्यानंतर टेकअप झाला. उंची जास्त लांबी देखील इथे जास्त. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. सीमा पार षटकार. इथे मात्र षटकार खूप महत्वाचा असेल. हा षटकार निश्चित एक महत्व देऊन जाईल, कारण इथं मॅच खूप महत्वाची असेल. मी सांगितलंय डू अँड डाय. दोन्ही संघनायकाच्या तिरप्या नजर आमच्या ट्रॉफी वरती आहेत, कारण इथनं ट्रॉफी जिंकायची असेल तर मॅच मात्र जिंकावी लागेल. हा चेंडू हवेमध्ये अनादर विकेट. ज्या फलंदाजाने इथे षटकार ठोकला होता तोच फलंदाज मैदानातनं बाहेर आणि गोलंदाज होते या ठिकाणी करण लहाणे च्या नाबाबत या 5वा विकेट. तरी आज दरम्यान AKPM टीमचे संघ मालक सन्माननीय भूषणजी आडाव साहेब या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. मग इथे आपण पाहतो फलंदाज बाद. ज्या फलंदाजानं षटकार ठोकला मैदानावरती एक चौकार एक षटकार पाहायला भेटला तो फलंदाज महेंद्र मंदार. निश्चित आपण पाहतो बाद झालाय. मंदारकडनं खूप काही अपेक्षा होत्या, एक चौकार एक षटकार ठोकला होता, कारण त्याला टिकणं खूप महत्वाचं होतं. मग इथे स्वतःचा विकेट तो बहाल करतोय. अजून एक विकेट इथे प्राप्त केलाय. करण लहाणेचं कौतुक करेल, कारण करण लहाणे आतापर्यंत 5 विकेट कॅरी केल्यात. हा चेंडू सुरेख होता, खोलबट टप्प्याचा हलक्यातून क्लिक करतोय. तोपर्यंत शतक दुर्बल येतील. चेंडूला उचलून फेक करतायत. तोपर्यंत फक्त सिंगल. षटक क्रमांक इथे आपण पाहतो 3 समाप्त होत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8.00 ची सरासरी गाताना यावेळी आपण पाहतोय 6-24 धावा.
मात्र आपण पाहतो लक्ष्मीकांत शेलार यांच्या मुळाचं वाढदिवस साजरा केला जातोय. क्षण मुळाचे जगून घे, सारे काही मागून घे, जाणाऱ्या त्या क्षणांना आठवणींचे मोती दे. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊया आमच्या सर्व प्रेक्षकांकडून देखील आमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील या लहान चिमुरड्याला. आमच्या आयोजकांकडनं बीपीएलच्या सर्व कमिटीद्वारे त्यांना आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय. मॅच क्रमांक आपण पाहतो दुसरा क्वार्टर फायनलच्या मैदानावरती. मात्र सनरायझर्स टीम थोडस अडचणीमध्ये सापडलाय. ज्या संघाला इथे 69 धावेचं लक्ष्य होतं तो संघ मात्र अडचणीमध्ये सापडलाय. अजून एक विकेट, सातवा फलंदाज मैदानाच्या बाहेर. कारण आतापर्यंत आपण पाहतो लगातार विकेटचं पतन झालंय. एका पाठोपाठ ही विकेट इथं पडतात मैदानामध्ये. कारण इथे 69 धावेचं लक्ष असताना सुरुवात कमजोर झाली आणि इथनं आपण पाहतोय लगातार विकेटचं पतन मैदानामध्ये होताना पाहायला भेटलाय. एकूण धाव संख्या आपण पाहतोय धावपळकावरती लागली गेली आहे 25 धावा 44 धावीची आवश्यकता. हा चेंडू ओबी गिट करतोय शॉर्ट टर्न पुल. मात्र इथे जोपर्यंत क्षेत्ररक्षक वगैरे येतील फक्त सिंगल. सिंगलने काही फायदा होणार नाहीये, सिंगलने काही फरक देखील पडत नाहीये. इथे क्षेत्ररक्षण करताना भीम टायगर टीमला करणं एक दिवसांकडे हा सामना जिंकू शकणार नाहीये. कारण इथं षटकात चौकार ठोकावे लागतील. खूप दुर्बळचा प्रवास आता पार करायचा आहे आणि इथे चौकार आणि षटकार फक्त ठोकावे लागतील. कारण मॅच इथे मजबूत झाली आहे भीम टायगर संघाच्या बाजूला. 7 विकेट गेल्यानंतर फक्त आणि फक्त 26 धावा इथे बनवले जात आहेत. आत्ता मात्र इथं समीकरण येणार 10 चेंडू 43 धावीची आवश्यकता. 10 चेंडू 50 धावा देखील यावर्षी बऱ्याच खेळाडूंना बनवल्यात. 10 चेंडू 50 धावा आतापर्यंत बऱ्याच खेळाडूंना बनवल्यात. म्हणजे इथे 10 चेंडू मध्ये 43 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे येणारा क्रिकेट कसा असेल, प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावे लागतील. 10 चेंडू इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज मात्र बीट होतात. तरी चित्त स्वरांश लक्ष्मण शेलार यांस मोरिया 11 टीम कडनं सप्रेम भेट येते. सहसंघ मालक मी रुपेश जी बनोटे यांना विनंती करतोय की आपण इथे सप्रेम भेट सारांश स्वरांश लक्ष्मण शेलार यांचा आज वाढदिवस होता आणि आज वाढदिवस इथे साजरा केला जातो. टीम कडनं देखील इथे त्यांना सप्रेम भेट दिली जाते. तर इथं मॅच आपण पाहतो पूर्णपणे मजबूत झाली आहे. कारण इथनं संघर्ष पूर्णपणे कमजोर पाहायला भेटलाय. कारण इथे खूप मोठं लक्ष होतं 69 धाबेचं. मात्र इथे सुरुवात कमजोर झाली. सुरुवातीला मोठे फटके खेळू दिले नाहीयेत. करण लहाणे ज्याचा विचार केला तर त्यांना 2 ओव्हर फेकल्यात. धाबा खर्च केला करण लहाणेनं 16 धाबा आणि 5 विकेट. तिथनं मात्र मॅच पूर्णपणे मजबूत झाली. तर कमिटीचे सर्व मेंबर्स बीपीएलचे सर्व मेंबर विनंती करेल त्यांना की आपण स्टेज समोर यायचं आहे. इथे मात्र आपण पाहतोय डॉट चेंडूची समाप्ती. फलंदाज आशाभूत न देण्या चेंडूकडे पाहत राहिलाय. मॅच मध्ये औपचारिकता असेल. मॅच मध्ये पूर्णपणे एकतर्फा होते आणि इथनं अजून एक टीम सुपर फोर मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. निश्चित आपल्याला पाहायला भेटेल ती भीम टायगर. कारण इथनं आता संघर्ष करताना धावपळकावरती धावा लागल्यात ते केवळ न केवळ 27. आत्ता मात्र समीकरण 6 चेंडू 42 धावीची गरज. तर याच दरम्यान दीप ज्योती रायडर्स टीमचे संघ मालक बंटी कुडके साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. तर त्यांचं देखील आपण स्वागत करू. चला बीपीएलचे सर्व मेंबर विनंती करेल आपल्याला की आपण स्टेज समोर यायचं. स्टेजच्या उजव्या साईडला डीजे समोर यायचं. मॅच मध्ये औपचारिकता असेल तर निश्चित आपण पाहतो यावेळीस. कारण मॅच पूर्णपणे मजबूत झाली याचं कारण की यावेळीस आपण पाहिलं तर भीम टायगर संघानं केलेली मजबूत फलंदाजी, भीम टायगरची गोलंदाजी ताकद पर पाहायला भेटली आणि प्रत्येक ओव्हर मध्ये विकेटचं सातत्य ठेवलं. मोठे फटके येऊ दिले नाहीयेत त्यामुळे हा संघ इथे मात्र बॅकफुट वरती पाहायला भेटतोय. सनरायझर्स टीमचा प्रवास इथनं मात्र आज समाप्त होईल. कारण आजपर्यंत खूप चांगला खेळ त्यांच्याकडनं पाहायला भेटला. मतलब महत्वपूर्ण मॅच मध्ये ते चांगला खेळ करू शकले नाहीयेत. मॅच मध्ये औपचारिकता हा चेंडू समोर असेल. एखादा चमत्कार फक्त मॅचला वाचवू शकेल. मग इथे आपण पाहतोय डॉट
व्हाईटच्या इशारेतो पंचांकडं. फक्त मॅच मध्ये औपचारिकता कारण आपण पाहतो येणारे समीकरण 41 धावीची गरज आहे. सहा चेंडू सहा षटकात जरी टोकले तरी मात्र डाबा कंप्लीट करू शकणार नाहीयेत. इथे प्रयत्न खूप चांगले होते मात्र फक्त सिंगल येणार. पाच चेंडू आता 40 धावीची गरज आहे. मॅच बघा पूर्णपणे आपण पाहतो इथे झुकलीय पूर्णपणे भीम टायगर टीमच्या बाजूला. विजयाचे दरवाजे इथे खुले झालेत आपण पाहतोय. विजयाचे दरवाजे पूर्णपणे खुले झालेत भीम टायगर संघाच्या बाजूला कारण भीम टायगर संघानं खूप चांगली कामगिरी केली. फुल्लेंचा चेंडू मोठा प्रहार प्रयत्न करतात मैदानावरती. मग अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. गाई तुझ्या देऊला साजतई गुल्लाले डोंगेदा पालखीला नाचिन गुलाल उरवू सैताचे महिन्या मॅच पूर्णपणे एकतर्फ आपल्याला पाहायला भेटते कारण मॅच मध्ये औपचारिकता तुम्हाला पाहायला भेटेल. यु आर द वॉचिंग वन साइड मॅच. मॅच पूर्णपणे एकतर्फा झाली आहे. हा चेंडू इथे मात्र सुरेश चोग अजून एक विकेट घेत आला असता मात्र तिथे जेल ड्रॉप झाला आणि चेंडू जातोय सीमा पार षडगार. मॅच मध्ये आपण पाहतो केवळ औपचारिकता. षटकार जरी मारला तरी त्या षटकाराला काहीच किंमत नाही आहे कारण असं म्हटलं जातं की भात करपून गेल्यानंतर पडलेल्या पावसाला आणि वेळ निघून गेलेला सुचलेल्या बुद्धीला काहीच किंमत नसते. त्या प्रकारे या षटकाराला किंमत नाही आहे. वेळ गेली सत्ता गेली कार्यक्रम संपला. एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावपळकामती लागली ती 35. आतापर्यंत विकेट गमावले गेले जातात इथे आपण पाहतोय तब्बल 9 विकेट. तर शेवटचा फलंदाज मैदानावरती जाईल. सनरायझर्स टीमनं 5 दिवसामध्ये खूप चांगलं क्रिकेट दाखवला. मग या क्षणाला आपण पाहतो इथे तो संघ देखील बाहेर होतोय कारण मागच्या मॅच मध्ये इथे आपण पाहिले तर खूप चांगली खेळी पाहायला भेटली होती कारण मागच्या मॅच मध्ये राठोड 11 टीमनं खूप चांगला प्रवास केला होता कारण 4 पैकी 4 मॅच जिंकल्या. मात्र 5वा मॅच खूप महत्वाचा होता तिथनं त्यांना बाहेर व्हावं लागलं आणि इथे आपण पाहतो निश्चित सुपर 4 मध्ये मोरिया 11 टीम जो संघ निश्चित 2 मॅच जिंकला होता आणि 1-2 ओव्हरची मॅच त्याने जिंकून सुपर 8 मध्ये प्रवेश केला आणि तिथनं तो संघ आता मात्र सुपर 4 मध्ये पाहायला भेटेल. तर भीम टायगर टीमचे संघ मालक वकील खान यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो आहे. इथे मात्र औपचारिकता मैदानावरती शेवटची जोडी आपण पाहतोय निश्चित हा चेंडू इथे मात्र डॉट कारण इथे काहीच गरज नाही आहे. सरळला 9 विकेट गेल्यानंतर ही मॅच पूर्णपणे एकतर्फा झाली आहे. आपण पाहतोय यावेळीच फलंदाजी केली होती आणि 68 धावा या संघाने बनवल्या. भीम टायगर नावातच खूप काही मी कालच सांगितलं आणि आज तो भीम पराक्रम पाहायला भेटला. सुपर 8 मधनं सुपर 4 मध्ये आता दाखल होत आहेत. किमान एका ट्रॉफीचे हकदार. मैदानावरती अजून एक संघ सेमीफायनल मध्ये पुढे येतोय. पहिला संघ होता इथे मोरिया 11 आता भीम टायगर संघ तुम्हाला सुपर 4 मध्ये पाहायला भेटेल. नेक्स्ट लढाई मैदानावरती अजून एक मॅच तुम्हाला निश्चित पाहायला भेटेल. तक्ष 11 विपक्ष पांडवाज 11 अशी लढाई पाहायला भेटेल. मात्र पांडवाज 11 टीम टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा निर्णय आहे आणि ते तक्ष 11 टीमला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. ज्या संघाने या स्पर्धेमधला उच्चांक गाठलाय अर्थातच 90 धावा तक्ष 11 संघाच्या नावावरती आहेत तोच संघ आज पुन्हा एकदा फलंदाजीला पाहायला भेटेल. तर मॅच जिंकली अभिनंदन करूया भीम टायगर टीमचं जो संघ देखील इथनं सुपर 4 मध्ये दाखल होत आहे. सनरायझर संघाचा प्रवास इथनं समाप्त होत आहे. तर त्यांचं देखील आपण हार्डलक निश्चित तो संघ या लीग मधनं आता बाहेर झाला. तर भीम टायगर टीम इथे सुपर 4 मध्ये आहे.
खूप चांगला मॅच झाला. तरी इथे मॅन ऑफ द मॅच दिली जाईल करण लहाने. 2 ओव्हर 16 धावा आणि 5 विकेट. काय कमालची गोलंदाजी पाहायला भेटली मैदानावरती. तर दीप ज्योती रायडर्स टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती करेल की आपण स्टेजच्या बॅक साईडला जायचं आहे, जिथे संघ मालक तिथे असतील तुमचे, तर जायचं आपण. दीप ज्योती रायडर्स टीमचे सर्व खेळाडू आपण बॅक साईडला जमायचं आहे. तर अभिनंदन पुन्हा एकदा आपण करूया इथे. तर अभिनंदन करूया भीम टायगर संघाचं पुन्हा एकदा आपण मैदानावरती. आणि मॅन ऑफ द मॅच करण लहाने यायचं. करण लहाने आपण वासवड्यावरती 5 विकेट इथे प्राप्त केल्यात. खूप चांगली गोलंदाजी निश्चित. तसेच मनोज कडव आपण देखील यायचे. चौकार हॅट्रिक लगातार 3 चौका त्यांच्या बॅट मध्ये पाहायला भेटलेत ते मनोज कडव. तर मनोज कडव आपण देखील यायचं आणि या संघाला देखील इथे केक दिला जाईल. तर इथे बघा अजून एक केक या ठिकाणी असेल विनर टीमला. डी केक्स यांच्याकडनं, दीपाली पवार यांच्याकडनं हा केक असेल. पहिल्या टीमला देखील दिला जातोय आणि पुन्हा एकदा इथे विनर्स टीमला डी केक्स यांच्याकडनं हा केक दिला जातोय. तर मनोज पवार या मनोज कडव या ठिकाणी येत आहेत. तर 3 फोर मारले होते. तर मॅन ऑफ द मॅच साठी करण लहाने आपण व्यासपीठावरती यायचं. We are grateful to have you here and welcome you. तर मी कुणाल शेरार, सर्वांनी कुणाल शेरार विनंती करतो की आपण पुढे यावं ही ट्रॉफी देण्यासाठी. मॅन ऑफ द मॅच करण लहाने. करण लहाने वेल बॉलिंग, 68 धावा, एक चांगलं टार्गेट होतं. मात्र समोरचा संघ देखील खूप चांगला संघ होता. त्या संघासमोर तुम्ही गोलंदाजी करत होते आणि 5 विकेट घेतल्यात. काय फील होत आहे? खूप चांगलं वाटतंय. मला कॉन्फिडन्स होता माझ्या बॉलिंग वरती की मी विकेट काढू शकतो. आणि महत्वपूर्ण मॅच होती. काय म्हणशील मॅच बद्दल? कारण इथनं तुम्ही जिंकला ट्रॉफीचे, किमान एक ट्रॉफीचे हकदार झाल्यात. आता इथनं लक्ष कुठल्या ट्रॉफीवरती असेल?